लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये किचनमध्ये असलेल्या आत्मारामला राणी विचारते की तुमचं नाव काय हो तर राघव दुसरीकडे तोंड करत म्हणतो आत्माराम राणी म्हणते मी तुमच्याकडे बघून तुम्हाला बोलते तुम्ही तिकडे काय तोंड फिरवता राघव म्हणतो की परश्री माते समान तेव्हा मी एका विद्वानाकडे कामाला होतो म्हणून मी परश्रीकडे बघत नाही काकू लगेचच खुश झालेली असते काकू म्हणते की आत्माराम आता शांतपणे स्वयंपाक कर कारण याच्या बडबडीने काल दिवसभर माझं डोकं दुखत होतं तर काकू राणीला रा घेऊन तेथून निघून जाते तेव्हा व्हायता आत्माराम सिंधूला फोन लावतो तर सिंधू फोन कट करत आत्मारामला मेसेज पाठवते आणि ती लेक्चर मध्ये असल्याचे सांगते आत्माराम विचार करतो की आता यांच्या आवडीच्या पुरणपोळ्या मी कसं बनवू तेवढ्यात राघवला एक आयडिया सुचते आणि राघव लगेचच पुरणपोळ्याचे पार्सल मागवतो तर तो माणूस दरवाजापाशी आल्यानंतर पटकन आत्मारामच्या वेशातील राघव ते पार्सल घेऊन आतमध्ये किचनमध्ये जाऊ लागतो तेवढ्यात ते रेश्मा वरून खाली येत असते आणि ती राघवला बघते रेश्मा म्हणते की मला आत्माराम किचनमध्ये पार्सल घेऊन गेला याचा भास तर नाही झाला तर इकडे सर्वजण जेवणासाठी टेबलवर बसलेले असतात काकू सर्वांशी बोलत असते तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे येत हळूच किचनमध्ये असलेल्या आत्मारामकडे येते तर सिंधू राघवला म्हणते की तुम्ही काय आणि कसं मॅनेज केलं राघव म्हणतो मी सगळं मॅनेज केलं सांगतो तुला सिंधू म्हणते काय केलंय पण तेवढ्यात काकू आत्मारामला जेवण वाढण्यासाठी हाका मारते आणि राजेश्रीसुद्धा सिंधूला जेवायला बोलावते तर इकडे राघव हा पुरणपोळ्या सर्वांना वाढतो तेव्हा राणी म्हणते की तू तुझं गाव कोणतं रे आत्माराम म्हणतो की रत्नागिरी त्यानंतर राणी म्हणे म्हणते रत्नागिरीत कुठं तर राघव म्हणतो गोटवडे तेव्हा काकू म्हणते की गोटवडे राणी म्हणते गावाला तुमची खूप मोठी फॅमिली असेल ना तेव्हा काकू म्हणते राणी किती प्रश्न विचारतेस ग त्याला फक्त स्वयंपाक येतो ना एवढंच पुरेसा आहे त्यानंतर काकू पुरणपोळी खाते तर खूप छान झाली असल्याचे सांगते तेव्हा सर्वजण खुश होतात त्यानंतर राघव हा सर्वांना काटाची आमटी वाढतो तेव्हा राणी म्हणते की आत्माराम हे सर्व जेवण तुम्ही बनवलं का आत्माराम म्हणतो यात काय विचार न झालं तेव्हा राणी म्हणते मला फारसं माहीत नाही पण आमटीमध्ये आंबट होण्यासाठी काय टाकलं तुम्ही तर सिंधू हळूच आमसूल असे पुटपुटते तर राघव म्हणतो की आमसूल टाकलंय राणी म्हणते अच्छा तेवढ्यात विषय बदलत सिंधू म्हणते की एवढा सगळा छान स्वयंपाक बघून मला राघव सरांची आठवण आली तेव्हा काकू मी त्यांना डाबा घेऊन जाऊ का काकू म्हणते नको काही गरज आहे त्याची त्याला ते फोन करून विचार तो घरी जेवायला येतो की नाही तर सिंधू म्हणते ठीक आहे मी फोन करते आणि आत्माराम सवळ सर्वांना जेवण वाढतो त्यानंतर राजश्री ही जेवण झाल्यानंतर तिच्या रूममध्ये येते आणि पेपरमध्ये राघवची बातमी असते ती बातमी वाचू लागते तेवढ्यात सिंधू ही राजश्रीच्या दरवाज्याजवळ येते त्यानंतर राघव तिथे त्याने एक टोकरी आणलेली असते आणि त्यात विस्तव असतो राघव रूममध्ये येताच म्हणतो की आई साहेब दासांचा खूप प्रादुर्भाव झालाय तेव्हा जळण्यासाठी थोडासा पेपर द्या ना तर राजेश्री पेपर आणायला जाते पण राघवच्या बातमीचा तो पेपर राजेश्रीने टेबलवर ठेवलेला असतो तेवढ्यात आत्माराम तो पेपर घेत टोकरीत टाकतो आणि म्हणतो की या पेपरचं तरी काय काम हा संपलेला आहे तेव्हा ते बघून राजेश्री ओरडतच आत्मारामकडे येते आणि म्हणते काय केलं आत्माराम तू हा पेपर राघवच्या मोठ्या मिशनच्या बातमीचा होता तर राजेश्री तो पेपर काढण्यासाठी जाळामध्ये हात घालू लागते तेव्हा विस्तवातील राजेश्रीचा तो हात बाजूला करत राघव म्हणतो की कशाला त्या नालायक पोटी तुम्ही तुमचा हात जाळताय तेव्हा बोट करत राग येऊन राजेश्री म्हणते की खबरदार त्याच्याविषयी काही बोलशील तर राघव म्हणतो घरात सर्वजण त्यांना नालायक म्हणतात तेव्हा मी सुद्धा म्हटलो तेव्हा राजेश्री म्हणते की एक मिनट आणि जोराने सिंधूला हाका मारत तिथे बोलावते सिंधू येताच राजेश्री म्हणते की हा माणूस आता मला माझ्या डोळ्यासमोर नकोय आत्ताच्या आत्ता आता त्याला घराबाहेर काढ तेव्हा सिंधू राजेश्रीला समजावू लागते म्हणते काय झालं पण आई रडतच राजेश्री म्हणते हा आपल्या राघवला नालायक म्हणाला आणि राघवच्या मिशीनच्या बातमीचा पेपर याने जाळून टाकला तू म्हणते की आई त्यांनी मुद्दाम नसन केलं घरातील सर्वजण तसेच बोलतात तेव्हा ते सुद्धा म्हटली राजेश्री म्हणते कसं शांत हो मी राघव माझा मुलगा आहे आणि तो घरी यायला तयार नाही राजेश्री म्हणते सिंधू तू राघवला घरी घेऊन ये ग तू हे करू शकतेस राघव राजेश्रीकडे बघत विचार करतो की आई जरी माझ्यावर रागवली तरी अजून मला ती मुलगा मानते इकडे रडतच राजेश्री सोप्यावर बसते आणि म्हणते की माझा राघव खूप हुशार आणि गुन्हे मुलगा आहे तेव्हा राघव म्हणतो की आई पण ते घरी काय येत नाहीये तेव्हा मी का नाही बघितलं त्यांना राजेश्री रडत म्हणते की त्याच्या मागे खूप मोठी कहाणी आहे आणि त्याच्याकडून खूप मोठी चुकही झाली राजेश्री म्हणते की पण माझा राघव असं कधीच करू शकत नाही नक्कीच तो खोटे बोलतो आणि सर्वांपासून काहीतरी लपवतोय याची मला खात्री आहे राजेश्री म्हणते त्यातच तू हा पेपर जाळून टाकला माझ्या राघवची आठवण होती ती तेव्हा खाली बसत राजेश्री समोर येत आत्माराम हात जोडतो आणि म्हणतो आई मला माफ करा तर राजेश्री आत्मारामला माफ करते तर राघव म्हणतो की केलं ना मला माफ तेव्हा राजेश्री म्हणते की आत्माराम तू खूप चांगल्या मानाचा आहे श्री केलं मी माफ तर राजेश्रीसुद्धा सुद्धा आत्मारामची माफी मागते तेव्हा राघव म्हणतो की तुम्ही असं काही करू नका आणि डोळ्यात पाणी आणून आत्मारामच्या वेशातील राघव बाहेर जाऊन रडू लागतो तेवढ्यात राणी आत्मारामला बघते आणि तिथे म्हणते आत्माराम इथे काय करताय तेव्हा आत्मारामच्या डोळ्यातील पाणी बघून राणी म्हणते की रडताय तुम्ही तर राणी म्हणते की मला कायम असं वाटतंय की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय आपण कुठे भेटलो का आणि तुम्ही घरातले म्हणतात की सतत बडबड करत असता मग आता एवढे गप्प का तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे येत मधूला बघते राणी म्हणते की मधुताई का त्यांना त्रास देत आहे मधु म्हणते की मी त्याला त्रास देते आणि तुला काय प्रॉब्लेम आहे मधू म्हणते की तू का एवढा त्यांचा पुळका करते तेव्हा राणी म्हणते की मला त्यांचा पुळका येत नाही पण तुम्ही त्यांना एवढे प्रश्न विचारता की त्यांना काही सुचत नाही आणि एवढे बडबड करणारे आत्माराम हे गप्प बसतात तेव्हा राणीला राग येऊन राणी म्हणते की सिंधू तुझ्याशी बोलण्यात काही पॉईंटच नाही आहे आणि रागाने आत्माराम आणि सिंधूकडे बघत राणी तेथून निघून जाते तेव्हा इकडे सिंधू राघवला म्हणते की राघव सर आपल्याला आत्ताचे आत्ता हे नाटक बंद करावं लागेल तर राघव म्हणतो काय झालं तेव्हा मधुताईंना किती डाऊट आला आणि त्या किती प्रश्न विचारत होत्या बघितला ना तुम्ही असे सिंधू राघवला म्हणते आणि काकू आणि घरच्यांना सर्व कळायच्या आत आपल्याला हे नाटक आता बंद केलंच पाहिजे सिंधू म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही आत्मारामच्या वेशात बाहेर गेले पाहिजे आणि राघव रत्नबारखी होऊन तुम्ही आतमध्ये यायला पाहिजे तेव्हा आत्माराम म्हणतो की बरोबर आहे सिंधू तुझं आणि त्याच वेळेस आता इकडे राघव घरी येऊन कपाटात त्याची कपडे आणि दाढी मिशा असलेल्या आत्मारामचा सर्व वेश कपाटात काढून ठेवतो आणि कपाटाचे दार बंद करतो तेवढ्यात पाठीमागून राणी तिथे येते तेव्हा राणीला बघून राघवला मोठा धक्का बसतो तर राघव हाच आत्माराम असल्याचे आता राणीला समजते त्यानंतर राघव हा घरी येऊन सर्वांच्या समोर जेवायला बसलेला असतो तेव्हा रत्नाकर म्हणतो की हा आत्माराम कुठे गेला तेव्हा राणी हाताची घडी घालून तिथे येते आणि म्हणते की राघवला यायचं होतं म्हणजे आत्मारामला जावंच लागेल ना तर रत्नाकर म्हणतो म्हणजे तेव्हा राघव आणि आत्माराम हे एकच व्यक्ती असल्याचे आता राणी सर्वांना सांगते आणि ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर सिंधू आणि राघव हे राणीकडे बघू लागतात तेव्हा आता राघव आणि आत्मारामचे सत्य समोर येताच आता सिंधू आणि राघव काय करणार तर आता राजश्रीने राघवला माफ करून राघवचा स्वीकार करणार का हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा